रत्नागिरी दरवर्षी गुढी पाडव्याला आंब्याचे नवे केले जातात आणि आंब्याचे दर ही सामान्यांना परवडतील असे असतात, परंतु यावर्षी उलट चित्र पाहायला मिळाले। कारण बदलत्या नैसर्गिक हवामानामुळे कोकणचा राजा हापूसवर त्याचा परिणाम झाला। अवकाळी पाऊस आणि काही दिवसांपूर्वी वाढलेली उष्णता याचा हापूसच्या उत्पादनाला फटका बसला। परिणामी आंबा जेवढा तयार व्हायला पाहिजे तेवढा झाला नाही, त्यामुळे शेतकरी आंब्याची तोड करत नव्हते। परिणामी मार्केटमध्ये आंबा कमी प्रमाणात येत होता आणि ते चढ्या भावाने विक्री केले जात होते। परंतु आता आंबा मोठ्या प्रमाणावर तयार झाला असून हापूस आंब्याची आवक वाढल्याने आंब्याचे दरही कमी झाल्याचे चित्र दिसत आहे। तसेच सर्वसामान्य व रत्नागिरीत येणारे पर्यटक हे मोठ्या प्रमाणावर आंबा खरेदी करत असल्याचे येथील व्यापारी सांगत आहेत। माझं नाव राहुल परशुराम भंडारे, मी स्थानिक व्यापारी रत्नागिरी इथला आहे। तर मी हा व्यवसाय गेली 25 वर्ष करत आहे। तर मार्केटमध्ये जो आंबा आहे आवक आता सध्या वाढली आहे आणि त्याचा प्रतिसाद पर्यटक किंवा अतिसामान्य माणूस असेल त्यांच्या खिशाला खर्च परवडणार आहे, त्यामुळे प्रत्येकजण या आंब्याचा आस्वाद घेण्यासाठी आनंदित आहेत। प्रत्येक जणाच्या खिशाला परवडणारा खर्च आहे, त्यामुळे प्रत्येक जण अति उत्साह आहे। सर्वजण मुबलक प्रमाणात घेत आहेत। आंबा सध्या दर हा 250 पासून 300 400 500 600 पर्यंत रेट हा टिकून आहे आणि तो सर्वांना परवडणार आहे। सध्याचं जे वातावरण आहे त्याच्यावरती काय परिणाम होतो दिसतोय का? आंब्यावरती सुरुवातीला उन्हाचा कडाका उष्णाचा कडाका वाढला, त्यामुळे जो आंबे होते ते एकदम तयार झाले आणि प्रचंड प्रमाणात आवक वाढली, त्यामुळे आता ही आवक आहे ती 20-25 तारखेपर्यंत राहू शकते। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी।